डीम्ड कन्व्हेयन्ससाठी ओसीची गरज नाही असा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारनं घेतलेला आहे. यापुढे डीम्ड कन्व्हेयन्ससाठी ओसीची गरज राहणार नाही असा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारनं घेतलेला आहे. आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याकडून. दीपक, आता डीम कन्व्हेयन्ससाठी ओसीची गरज नाही असा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय, काय अधिक माहिती आहे या निर्णयाबाबत? हिमाली, राज्यातील अनेक गृहनिर्माण संस्थांपुढे डीम कन्व्हेयन्स मिळवण्याचा प्रश्न उभा राहिले. इमारत सोसायटीचे नावे असते, ते फ्लॅट त्या सोसायटीतील सदस्यांच्या नावे असतात, परंतु त्या इमारत ज्या जागेवर उभी असते जागा ती बिल्डरच्या नावे असते, त्यामुळे ती जागा सोसायटीच्या नावे करण्यासाठी डीम कन्व्हेयन्स करावा लागतो. परंतु अनेक कागदपत्रांची जमवाजमव करण्यामध्ये अनेक सोसायट्यांची दमछाक होते, त्यामुळे अनेक सोसायट्या डीम कन्व्हेयन्स मिळवण्याकडे दुर्लक्ष करतात. अनेक बिल्डरांनी तर इमारत पूर्ण केली परंतु त्यांना गोगवटा प्रमाणपत्र अर्थात ओसी मिळालेली नाहीये, त्यामुळे अशा इमारतींच्या सोसायट्यांपुढे तर गृहनिर्माण सोसायट्यांपुढे तर डीम कन्व्हेयन्स मिळवण्यात मोठी अडचण होती. राज्य सरकारने आज ती अडचण दूर करण्याचा निर्णय घेतलाय आणि यापुढे ओसी अर्थात गोगवटा प्रमाणपत्र नसलं तरी डीम कन्व्हेयन्स होऊ शकतं अशी शिथिलता राज्य सरकारने या नियमात केलेली आहे, डीम कन्व्हेयन्स नियमात केलेला आहे. त्यामुळे हा मोठा दिलासा असणारा राज्यातील हजारो गृहनिर्माण सोसायट्यांना ज्यांचं डीम कन्व्हेयन्स झालेलं नाही किंवा ओसीमुळे अडलेलं आहे. धन्यवाद दीपक आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.